सोपे आणि सरळ पद्धतीने गणित समजून घेण्यासाठी आमच्या ए बी पी एस एज्युकेशनल युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि व्हिडिओ आवडल्यानंतर लाईक करा बहुपदी आजचा घटक आहे बहुपदीचे प्रमाण रूप व सहगुणक रूप बहुपदीचे प्रमाण रूप पी ऑफ एक्स बरोबर एक्स वजा तीन एक्स वर्ग अधिक पाच अधिक एक्सचा घात चार ही बहुपदी आपल्याला बहुपदीच्या एक्स या छलाच्या घातांकाच्या उतरत्या क्रमाने लिहायचे पण उतरत्या क्रमाने लिहिल्यानंतर काय होईल बघा बा पी ऑफ एक्स बरोबर एक्सचा घात चार वजा तीन एक्स वर्ग अधिक एक्स अधिक पाच पहिल्या पदाचा घातांक चार दुसऱ्या पदाचा घातांक दोन तिसऱ्या पदाचा घातांक एक आणि चौथ्या पदाचा घातांक शून्य चार दोन एक शून्य यामध्ये जर बारक्याने बघितलं तर तिसऱ्या घाताचं पद याच्यामध्ये नाही म्हणजे शून्य एक्सचा घात तीन हे पद यामध्ये नाही आहे म्हणजे उतरता क्रम पूर्ण झाला असता चार तीन दोन एक आणि शून्य मग शून्य एक्सचा घात तीन हे पद आपण यामध्ये जर लिहिलं तर ही बहुपदी कशा स्वरूपाचे बघा पी ऑफ एक्स बरोबर एक्स चा गात चार अधिक शून्य एक्सचा गात तीन वजा तीन एक्स वर्ग अधिक एक्स अधिक पाच या प्रकारच्या बहुपदीच्या रूपाला म्हणतात प्रमाण रूप मग अशा प्रकारे घातांकाचा जो उतरता क्रम आपण लिहितो त्याला म्हणतात बहुपदीचे प्रमाण रूप एक उदाहरण आणखी पाहूया चार वायचा घात चार वजा सा पाच वाय वजा सात या बहुपदीचं प्रमाण रूप लिहायचं आहे चार वायचा घात चारच्या नंतर पाच वायचा घात एक आणि सात वायचा घात शून्य म्हणजे एक आणि शून्यचे पद आहेत त्यामध्ये दोन पदं काढलेले आहेत व्हायचा घात तीन आणि वायचा घात दोन मग ते दोन पदं आपल्याला यामध्ये वाढवून कसे लिहिता येईल बघा चार वायचा घात चार अधिक शून्य वायचा घात तीन अधिक शून्य वायचा घात दोन वजा पाच वाय वजा सहा हे झालं या बौपदीचे प्रमाण सरावसांचं तीन एक खालील बहुपदी प्रमाण रूपात लिहा प्रश्न दिलाय आपल्याला यम घन अधिक तीन अधिक पाच यम ही प्रमाणरूपात प्रमाण रूपात म्हणजे आत्ताच आपण पाहिलं की घातांकाचा क्रम इथे घातांक तीन असलेलं पद दिलं आहे त्यानंतर दोनचं पद गाळलेलं आहे त्यानंतर घातांक एक असलेलं पद आहे पाच आणि घातांक शून्य असलेलं पद आहे तीन मग गाळलेल्या पदासह क्रम मांडणी करूया बघा यमचा घल अधिक शुल्य यम वर्ग अधिक पाच यम अधिक तीन ओळ्या पुढच्या उदाहरणाकडे पुढच्या उदाहरणामध्ये ऋण सात वाय अधिक वायचा घात पाच अधिक तीन वाय घल वजा एक एकशे दोन अधिक दोन वायचा घात चार वजा वायचा वर्ग एकूण पाच पद दिसत आहेत सहा पद आहेत आणि व्हायचा घात पाचपासून सुरुवात आहे म्हणजे जवळपास यातले सर्व पद आहेत फक्त क्रम लावायचा आहे व्यवस्थित म्हणून उतारता क्रमांक म्हणजे प्रमाण रोप लिहूया वायचा घात पाच अधिक दोन वायचा घात चार अधिक तीन वायचा घात तीन अधिक वजा वाय वर्ग वजा सात वाय वजा एक चेद दोन हे झालं या बुपुरीचं प्रमाण रूप संकीर्ण प्रश्न संग्रह तीन खालील प्रमाण प्रमाणरूपात लिहा पहिला प्रश्न आहे चार एक्स वर्ग अधिक सात एक्स चा चार वजा एक्स चा वजा एक्स अधिक नऊ पाच पद आहेत कोटी चार आहे म्हणजे सर्व पद आहेत फक्त आपल्याला क्रमाने मांडायचे आहेत मग उतारता क्रम मांडूया सात चा घात चार वजा एक्स घन अधिक चार एक्स वर्ग वजा एक्स एक एक अधिक नऊ हे झालं या बहुपदीचं प्रमाण आणखी एक उदाहरण पाहूया पी अधिक दोन पी घन अधिक दहा पी वर्ग अधिक चार पाच पी चा घात चार वजा आठ उतरता क्रमांक पाच पी चा घात चार अधिक दोन पी चा घात तीन अधिक दहा पी वर्ग अधिक पी वजा आठ हे झालं या बहुपदीचे प्रमाण रूप सहगुणक रूप काही वेळा प्रमाण रूपातील बहुपदीमधील चल अध्यायात मानून तिचे फक्त सहगुणक क्रमाने लिहितात उदाहरणार्थ एक बहुपदी आपल्याला दिली आहे त्यातले चल आपल्याला काढून फक्त सहगुणक लिहायचे आहेत सहगुणकाचा क्रम विशिष्ट पद्धतीने लिहिला की तिला सहगुणक रूपातील बहुपदी असं म्हणतात बघा पाहूया एक्सचा चा गाणं वजा तीन एक्स वर्ग अधिक शून्य एक्स वजा आठ ही बहुपदी आहे घातांकाचा क्रम जर बघितला तर प्रमाण रूपात आहे एक चकात तीन एक चकात दोन चा घात एक आणि चा घात शून्य मग इथे आपल्याला याचे सहगुणक जर पहिल्या पदाचा सहगुणक एक दुसऱ्याचा ऋण तीन तिसऱ्याचा शून्य आणि चौथ्याचा ऋण आठ हे सहगुणक जर एका कंसात लिहिलेत बघा एक ऋण तीन शून्य आणि आठ या स्वरूपात लिहिल्या जातात याला म्हणतात या, या बहुपदीचे सहगुणक रूप यामध्ये चलन आहे फक्त सहगुणक विशिष्ट क्रमाने मांडली करावी लागेल आणखी एक उदाहरण बघूया म्हणजे आपल्याला आणखी लक्षात येईल एक्स्ट्रा गाज चार अधिक एक्स ही बहुपदी आता यातले दोन पद गाळलेले आहेत म्हणून ते दोन गाळलेल्या पदासह त्यांचे शून्य लिहून ही बहुपदी लिहिली आहे बघा एक्स्ट्रा गाज चार चा सहगुणक होता एक बरोबर आणि एक्सचा घात तीन आणि एक्सचा घात दोन ही पदं नाही आहेत म्हणून त्यासाठी घेतली आहे शून्य परत एक्सचा घात एकचं पद आहे इथे एक्स म्हणून त्याचा सहगुणक एक एक्सचा घात शून्यचं म्हणजे स्थिरांकावाल पद नाही आहे म्हणून त्यासाठी घेतलं आहे शून्य एक लक्षात घ्यायचं आहे की बहुपदीची कोटी बघा किती आहे चार मग त्या बहुपदीच्या सहगणक रूपामध्ये पाच पद आले पाहिजेत हे पद एक आपल्याला गोष्ट लक्षात ठेवायची आहे एक शून्य शून्य एक शून्य ही बहुपदी जर आपल्याला सहगुणक रूपातली आहे ही एक्स हे चल वापरून घातांक स्वरूपात लिहायची झाली तर वरती आपण जी उदाहरणं दिली होती एक्सचा घात चार अधिक एक्स या स्वरूपातील कारण जरी पाच पदयात असतील तरी शून्य घातांक असलेली सहगुणक शून्य असलेली घात कुठल्याही घातांकाची पदं आपण यामध्ये लिहत नाही म्हणून ही बहुपदी आपल्याला एक्सचा घात चार अधिक एक्स या स्वरूपातच लिहावी लागेल बरोबर बघ या रूपाला त्या बहुपदीचं घातांक रूप बघा कंसातले फक्त सगुणक लिहिले तर ते झालं ते बहुपदीचं सगुणक रूप आणि जर घातांकासह चल वापरून ती लिहिली तर तिला म्हणतात बहुपदीचे रूप सरासचं तीन पॉईंट एक खालील बहुपदी सहगुणक रूपातल्या बघा बहुपदी आपल्याला दिल्या आहेत त्याच्या बहुपदी प्रमाणरूप आणि सहगुणक रूप अशा स्वरूपामध्ये आपल्याला मांडणी करायची पहिलं उदाहरण पाहूया एक्स वर्ग अधिक सात एक्स वर्ग म्हणजे घातांक दोन असलेलं पद आहे आणि सात म्हणजे आज अंक आहे म्हणजे घातांक शून्य असलेलं पद आहे मधलं पद गाळलेलं आहे म्हणून आपण त्याच्यासह प्रमाणरूप लिहू एक्स वर्ग अधिक शून्य एक्स अधिक सात मग याचे सहगुणक लिहायचे आहेत म्हणून पहिल्या पदाचा सहगुणक एक दुसऱ्याचा शून्य तिसऱ्याचा सात म्हणून कौसा दिल एक शून्य आणि सात हे झालं या बहुपदीचं सहगुणक रूप ओळया पुढच्या वजना पुढची बहुपदी दिली आहे फक्त पाच वा एक कोटी असलेलं पद आहे एक कोटी असलेलं पद आहे याचा अर्थ याच्यामध्ये दोन पद असतील म्हणून दुसरं पद जे आहे स्थिरपद ते गाळलेलं आहे बरोबर मग ते पाचवा अधिक शून्य असं लिहून रूपात लिहिता येईल मग पाचवा अधिक शून्य हे पद रूपात लिहिताना त्याचा पाच हा एक सगुणक आणि शून्य म्हणजे पाच शून्य अशा स्वरूपात लिहिता येईल दोन एमचा घात दो एम चार वजा तीन एम वर्ग अधिक सात दोन एमचा घात चार इथे आपल्याला घा घातांक चार असलेला म्हणजे रूपात लिहिताना पाच पद त्यामध्ये येतील म्हणून गाळलेल्या पदाचं प्रमाण रूप लिहूया दोन एमचा घातच्या अधिक शून्य एमचा घात तीन वजा तीन एम वर्ग अधिक शून्य एम अधिक सात अशा स्वरूपातली झाली प्रभाल बहुपदी मग याचे सहगुण घेऊन रूपातील कंसामध्ये दोन शून्य ऋण तीन शून्य आणि सात पुढच्या बहुपदीमध्ये ऋण दोन चे तीन स्थिरांक दिला स्थिर बहुपद्य दिले म्हणजे याचे घातांक शून्य आहे म्हणून ही प्रमाण रूपात अशी सुद्धा लिहिता येईल ऋण दोनशे तीन एक्स ही चल जर वापरलं तर चा घात शून्य रूपामध्ये एकच सहगुणक येईल ऋण दोनशे खालील सहगुणक रूपातील बहुबनी एक्स या चल वापरून घातांक रूपात लिहायची आहे रूप प्रमाण रूप आणि घातांक रूप अशा स्वरूपामध्ये बघा एक दोन तीन असं सहगुणक रूप दिलं आहे त्याचं प्रमाण रूप लिहायचं आहे मग कोटी दोन येईल कारण पदं तीन आहेत म्हणून एक्स वर्ग अधिक एक्स अधिक स्थिरांक असे पद याच्यामध्ये तीन पदं असतील म्हणून एक एक्स वर्ग अधिक दोन एक्स अधिक तीन याचं घथांक रूप लिहायचं झालं तर एक वर्ग आपण लिहित नाही म्हणून एक्स वर्ग अधिक दोन एक्स अधिक तीन त्यानंतर पुढची जी रूपातली बोपरी दिलेली आहे कौलसामध्ये पाच शून्य 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 ऋण एक एकंदर पाच पद आहेत म्हणजे प्रमाणरूप लिहिताना एक्स ची कोटी एक चार असेल म्हणून पाच एक्सचा घात चार अधिक शून्य एक्सचा घात तीन अधिक शून्य एक्स वर्ग अधिक शून्य एक्स वजा एक बघा पाच पद आपण पा लिहिल्यानंतर घातांक रूपात लिहिताना आपण हे शून्य एक्स चघात तीन शून्य एक्स वर्ग किंवा शून्य एक्स हे पदं लिहित नाही मग हे पदं वळून पहिलं आणि छोटचं पद म्हणजे घातांक रूपातील पाच एक्स चघात चार वजा एक त्यानंतर पुढची बहुमत लिहिलेली आहे ऋण दोन दोन ऋण दोन दोन चार पदं आहेत म्हणजे कोटी तीन असेल म्हणून ऋण दोन एक्सची कोटी तीन अधिक दोन एक्सची को घातांक दोन ऋण दोन एक्स अधिक दोन बघा मग यातली सर्वच पद्धत याच्यामध्ये आहेत म्हणून घातांक रूप हेच प्रमाण रूप म्हणजेच घातारूप असेल म्हणून ऋण दोन गण अधिक दोन एक्स वर्ग व दोन एक्स अधिक दोन, दोन हे झाले या बहुपदीचं घातांक रूप संकीर्ण प्रश्न संग्रह तीन खालील बहुपदी सगुणक रूपातल्या पा दिलेली बहुपदी तिचं प्रमाण रूप आणि नंतर रूप या स्वरूपात एक्सचा घात चार अधिक सोळा बघा एक्सचा घात चार असलेलं पद आहे म्हणजे रूपामध्ये एकूण पाच पदं येतील मग यातले गाळलेले जे मधले पद आहेत एक्सचा घात तीन एक्सचा घात दोन अधिक एक्सचा घात एकचे हे पदं लिहूया म्हणजे एक्सचा घात चार अधिक शून्य एक्सचा घात तीन अधिक शून्य एक्स वर्ग अधिक शून्य एक्स अधिक सोळा हे झालं प्रमाणरूप मग आता सगळक्रूप त्यांना पहिल्या पदाचा म्हणजे जो एक घात चार आहे त्याचा सहगुण एक त्यानंतर मधल्या तीन पदांचे शून्य आणि स्थिरांकाचा सोळा म्हणून सग्न ग्रुपातील एक शून्य 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 सोळा हे झालं या बहुपदीचे ग्रुप आणखी एक बहुपदी दिले आहे पाच एम एमचा घात पाच अधिक दोन एम वर्ग अधिक तीन एम अधिक पंधरा घातांक पाच असलेलं पद आहे म्हणजे याच्यामध्ये सहा पद असतील म्हणून आपण पहिल्यांदा याचं प्रमाण रूप लिहून घेऊया बघा यमचा घात पाच अधिक शून्य यमचा घात चार अधिक शून्य यमचा घात तीन अधिक दोन एम वर्ग अधिक तीन एम अधिक पंधरा म्हणजे घातांक चार आणि तीनचे चे पद गाळलेले होते याच्यामध्ये मग रूपामध्ये काय येईल पहिल्याचा घातांक सहगुणक एक दुसऱ्याचा शून्य तिसऱ्याचा शून्य पुढे दोन तीन आणि पंधरा याप्रमाणे मग कंसामध्ये सहगुणक येतील एक शून्य शून्य दोन तीन आणि पंधरा याप्रमाणे आपण बहुपदीचं सहगुणक रूप लिहू शकतो सहगुणक रूपावरून घातांक रूप सहज लिहू शकतो